नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. चिंचवड विधानसभेत लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची सभा, सभेत झाला गोंधळ. भाजप उमेदवार बाबूराव पाचरणे यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा यांचा शिरूरला रोड शो. पर्वती मतदारसंघामध्ये जनतेचा कौल कोणाला? आणि लोणावळ्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सभेत माकडांनी लावली हजेरी. आता बातम्या सविस्तराने. चिंचवड विधानसभेत लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत काही महिला आणि पुरुषांनी गोंधळ घालत सभा उलकवून लावण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारानिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पंकजा मुंडे यांचं भाषण सुरू होताच त्यांना विरोध करत महिला आणि पुरुषांनी घोषणांना सुरुवात केली. घोषणाबाजी करणारे घर बचाव कृती समितीचे सदस्य असल्याची माहिती समोर आली. शहरात प्रस्तावित रिंग रोड मार्गात अनेकांची बेकायदी घरं आहेत, त्यावर पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण यावर हातोडा चालवणार आहे. ती घरं नियमित करावीत अशी बाधितांची भाजपकडे मागणी आहे. त्यामुळे कृती समितीच्या सदस्यांनी पंकजा मुंडे यांच्या सभेत गोंधळ घातलाय. हे सरकार फसवं आहे, आमची घरं नियमित केली नाहीत, अशा आशयाचे त्यांनी घोषणा दिल्याची माहिती स्थानिक भाजप नेत्यांनी दिली आहे. या सर्वांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय. अरे यांनी जाती पातीचं राजकारण केलं, अल्पसंख्याकांना सांगितलं भारतीय जनता पार्टीपासून दूर राहा, तुम्हाला धोका आहे. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार बाबूराव पाचरणे यांच्या प्रचारार्थ आयोजित देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा रोड शो आयोजित करण्यात आलाय. शहा यांनी 40 मिनिटात हा रोड शो आटोपलाय. अमित शहा यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलंय. दुपारपासून लोकांनी शहरातून जाणाऱ्या पुणे नगर रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. पाबळ फाट्यापासून ते विद्याधाम प्रशाला कॉर्नर असं रोड शोचं नियोजन होतं. यानंतर नगर परिषदेसमोर ते जनतेसमोर संवाद साधणार होते, पण अमित शहा यांना येण्यास उशीर झाला. ते शिरूरमध्ये 5 पोहोचले. उशीर झाल्याने सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. केवळ रोड शो करून ते पुढील कार्यक्रमास रवाना झालेत. त्यांच्या रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळालाय. नागरिकांनी शहा यांच्यावर पुष्पवृष्टी केली, तसेच हार घातले. शहा यांनी नागरिकांना अभिवादन करून सर्व हार त्यांच्यात भिरकावले. भाजपचे भक्कम संघटन, महापालिका निवडणुकीपासून वाढवलेली ताकद आणि मतदारसंघातील बदललेली परिस्थिती लक्षात घेता पर्वती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला ताकदीने प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र काँग्रेसचा हा एकेकाळचा पर्वती मतदारसंघ बालेकिल्ला होता. हा बालेकिल्ला काँग्रेस राष्ट्रवादीला परत मिळवण्यात यश येईल का हे बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. तत्पूर्वी या भागातील नागरिकांचा कौल कोणाला हे जाणून घेऊयात. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रचार करतायत. मी आता आली पर्वती मतदारसंघामध्ये, इथले काही नागरिक आहेत. सध्या या मतदारसंघात हवा कुणाची आहे आणि कुठल्या बाजूला कौल आहे ते आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत इथले प्रत्येक वयोगटातील नागरिक आहेत, त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहेत. काका, काय वाटतं कुठला मतदारसंघ आहे हा? पर्वती मतदारसंघ. हवा कोणाची? हवा आता तसं काय सांगता येत नाही. बरं, तुम्ही काय सांगाल, कोण आहे तिथे उमेदवार थांबलेले? इथं भाजपतर्फे माधुरीताई मिसाळ थांबलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीकडनं अश्विनीताई कदम थांबलेले आहे. बरं, हवा कोणाची असं वाटतं? हवा कोणाची अशी सांगता येत ना, दोन्ही पक्ष तडजोड आहे. दोन्ही पक्ष एकदम सर्रास आहेत दोन्हीकडं, आलं लक्षात? हां, दोन्ही पक्षांचे बळ ताकद वगैरे दोन्हीकडनं आहेत. विकास पद्धतीचा दोन्हीच आहे. तसं हवा कोणाची तसं सांगता गेलं तर आता सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत BJP सरकार आहे, आला का लक्षात? तसं थोडं पारडा आपण या साईडला जड असं असलं आपण समजू शकतो. तसंच विकासाच्या मुद्द्यावर पण तसं नाही व्हायलं तर राष्ट्रवादीने पण थोडाफार तसा विकास केलेला आहे ना, असं नाही. त्यामुळं हवा कोणाशी आत्ता सध्या तसं बघायला गेलं सांगता येणार नाही. पण अजून काही नागरिक आहेत माझ्यासोबत, कुठला विकास होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली गेली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं आम्हाला जास्ती पाण्याची समस्या आहे, बाकीचं रोडचे, गटर लाईन, वाहतुकीचे अशा भरपूर इथं समस्या आहे. असं एक सांगता येणार अशा भरपूर आहेत. बरं काका, कसं उमेदवार असला पाहिजे तुमच्या या मतदारसंघामध्ये? तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली गेली पाहिजे? प्रगतीची आहे, वारणाचे विकासाचं आहे, रस्ते आहेत, वाहतूक आहे. आता हे पाणी वगैरे आलं, पूर वगैरे आलं, त्याच्या काही समस्या बऱ्याच आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेत बऱ्याच आहेत.
त्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे बरं. सध्या आपण पाहतो की मोठ्या नेत्यांच्या भाजप असेल राष्ट्रवादी सर्व नेत्यांच्या सभा होत आहेत, मात्र सध्या मुद्दा जो येतो तो 370 ह्याच्यावर निवडणूक लढवली जाते. काय वाटतो कितपत योग्य आहे हा मुद्दा निवडणुकीसाठी? खरं तर महाराष्ट्राचा विचार केला तर हा निवडणुकीकरता मुद्दा असू शकत नाही, कारण तो देशाचा प्रश्न आहे. त्याच्यात देखील त्याचे रिझल्ट काय येतील यू कॅनॉट प्रिडिक्ट ॲट दिस सँक्शन. परंतु परवती मतदारसंघाचा विचार केला तुम्ही पहा, ही सगळ्यात मागासलेला असा तो मतदारसंघ आहे. खरं तर इतकी तो रिझर्व होता. इथे कुठल्याही प्रकारचं चांगलं हॉस्पिटल नाही आहे, कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही आहे, पाण्याच्या सुविधेबद्दल थोडंसं चढ असल्यामुळं बोंब आहेच, आणि इन एनी केस एज्युकेशनच्या बाबतीत पण कुठलाही वेगळा असा डिसिजन घेतला जात नाही. माझं स्पष्ट मत आहे की ससूनसारखं एखादं हॉस्पिटल या एरियामध्ये किंवा एम आर आयचे 2-4 मशीन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या एरियाचा विकास होणं शक्य नाही. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी विकासाच्या कारण गरजेच्या असतात कुठल्याही देशाच्या. महाराष्ट्राचा विचार केला तरी तोच प्रश्न येईल. एक तर इथं शिक्षणाच्या सुविधा काहीच नाही, कुठल्याही या एरियात एकही चांगलं असं कॉलेज नाही किंवा कुठल्या शाळांचं हे नाही आहे, आणि हॉस्पिटलच्या बाबतीत खूप मोठी बॉम्ब आहे, आणि हा पेट एरिया असल्यामुळं खूप जुनी लोक इथं आहेत, तेव्हा इथं आतमध्ये विकासाला पण चान्सेस नाही आहेत. तर जो पक्ष खरंच विकासाला प्राधान्य देईल त्याच पक्षाला चान्सेस आहे. आणि आत्ताच्या उमेदवारांबद्दल बोलायचं म्हटलं तर दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. खरं तर माधुरी मिसळांनी 2 वेळा त्यांनी आमदारकी गाजवलेली आहे, आणि यांनी देखील अश्विनीताईंनी त्या कॉर्पोरेशनमध्ये साई समितीच्या अध्यक्षा होत्या, त्यांच्या पण कारकिर्द गाजलेली आहेत. परंतु तरी देखील महाराष्ट्राचा विचार करता BJP ह्याला थोडंसं प्राधान्य लोक देत आहेत. याचं कारण आत्ताच सांगितल्याप्रमाणे तो 370 मुद्दा लोकांपर्यंत पोचतच नाही आहे. आत्ता त्याची काही गरज पण नाही आहे. पण महाराष्ट्राचा किंवा परवती मतदारसंघाचा विचार केला तर जो कोणी निवडून येईल या 3 गोष्टी देऊ शकत असेल, शिक्षण, पाणी आणि मेडिकल सुविधा, त्यांनीच पुढं प्रगती आहे. नाही तर तुम्ही आत्ता पाहाल सगळ्यात बॅकवर्ड असा एरिया आहे. पाणी जे काय आलं तिथं याचं कारण तिथं नदी नाल्याला कुठली सोय नाही, ड्रेनेज सिस्टम देखील टेम्पररी रिपेअर केली जाते, कुठेही नळाचा फोर्स नाही. अशा परिस्थितीमध्ये जर बदल झाला नाही तर खरोखर कुठलं सरकारला हे महत्त्वाचं नाही किंवा कोण आमदार निवडून आलं महत्त्वाचं नाही. आमचं स्पष्ट मत आहे की त्यांनी यात लक्ष देणं गरजेचं आहे, नाहीतर पुढे असाच असंतोष राहील असं मला वाटतं. उमेदवार कसा असावा असं तुम्हाला वाटतं? उमेदवार नागरिकांचे प्रश्न सोडवणारा असावा. व आत्ता जे उमेदवार आहेत त्यांनी जागोजागी जे नाले होते ते बंद केलेत. ते नाले बंद केल्यामुळं जागोजागी झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरलं. हे कारण मेन हे उमेदवार ह्याच्याकडं दुर्लक्ष करतात. पाण्याची समस्या, गटारांची समस्या या मूलभूत समस्या तिथल्या ह्या मूलभूत समस्या आहेत. आत्तापर्यंत 2 वेळा माधुरी मिसाळ ह्या भागातनं निवडून गेल्यात, पण ह्या भागात त्यांनी दुर्लक्ष केलेले. त्याच्यामुळं आत्ता नागरिक पर्याय म्हणून अश्विनी कदम यांना पाहतील. सध्या हवा कोणाची असं वाटतं? असं सांगता येणार नाही आहे की दोन्ही आता उमेदवार तुल्यबळ आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अफाट लोकसंख्या वाढत चाललेली आहे, पाण्याच्या इथं इतका प्रॉब्लेम आहे. धरणं यांनी बांधायला आत्ता सुरुवात केली तर 7-8 वर्षांनी धरणं बांधतील. पाऊस कितीही पडला तरी धरणाचं इथं नियोजन नसल्यामुळं पाण्याचा प्रश्न हा आयुष्यभर राहणारच आहे. तरी आता त्यांनी विचार करावा की बाबा पाण्याची समस्या कशी सुटता येईल. आणि दुसरी गोष्ट, बेरोजगार इतका प्रचंड वाढलेला आहे, लोकांना नोकऱ्या नाही आहेत. 370 ठीक आहे ते केंद्रातला विषय, त्याच्याशी पुणे नागरिकांना आत्ता तरी काय कर्तव्य नाही. फक्त आता एकच दुःख आहे की रोजगार कसा व्हायला पाहिजे, लोकांना नोकऱ्या कशा मिळाल्या पाहिजेत याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. बेरोजगारीचा प्रश्न आहे म्हणजे तो मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. काका कुठला मतदारसंघ आहे? हा परवती मतदारसंघ. कोण उमेदवार थांबलेत? आता दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. कोण, नाव काय उमेदवारांचे? एक अश्विनी कदम आणि माधुरीताई मिसाळ. बरं, कोणाचं पार्ट जड आहे असं वाटतं? तसं काय सांगता येत, आता दोन्ही सारखेच आहेत त्यामुळे कुठं तरी एक तर्फा होऊन जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं निवडून जरी कोण आले तरी तुमच्या काय समस्या आहेत आणि त्या दूर झाल्या पाहिजे? इथं म्हणजे समस्या खूप आहेत. आता 10 वर्ष मिसाळबाई होते व त्यांनी या सगळं इकडं लक्ष दिलं नाही, कुठं लक्ष दिलं नाही. आणि आता जे आता हे अश्विनीबाई आले आता हे किती लक्ष ते ह्याच्यावर महत्त्व आहे. कारण का जे विकास झाला पाहिजे अजून झाला नाही मतदारसंघामध्ये 10 वर्षात विकास झाला नाही असं यांचं म्हणणं आहे. माधुरीताई मिसाळ या पर्वती मतदारसंघात बरेच दिवस झाले फिरकल्या सुद्धा नाहीत असं नागरिकांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे? आमचं मत काय असणार, नागरिकांच्या सर्व सुखसोयी व्हाव्यात, नागरिकांच्या विचारांचं त्यांनी सर्व उमेदवारांनी प्रत्येक पक्षांनी राजकीय पक्षांनी लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तसं होत नाही. आताच्या इलेक्शनला तर असं दिसतं की
एकाच पक्षाची माणसं दोन पक्षांचा प्रचार करतायत. कुठल्या पक्षाची? नाही ते पक्ष आता हे काम तुम्ही मीडियावाले बघायचं ना. जेव्हा तुम्ही मीडिया जनमत जेव्हा तुम्ही घेता त्यावेळी तुम्हाला नक्की निदर्शनाच्या गोष्टी आलेल्या असतात. आमच्यापेक्षा मीडियाचे कॅमेरे जास्त नागरिकांवरती आरोप केल्यासारखे करतात. सर्वसामान्य नागरिक तुम्ही विचारलं माझं मत म्हणून सांगतो की काही आता यार आपण जिथं उभो हा पर्वती मतदारसंघ आहे. या रस्त्याच्या पलीकडे कसबा विधानसभा मतदारसंघ आहे. आता काही वेळा असं होतं की या भागात जे उमेदवार म्हणजे मी आता गृह की मी आहे मी यांना सांगतो इकडं याला मत द्या तिकडे त्यांना मत द्या. म्हणजे मी सेटलमेंट होते असं म्हणायचं. सेटलमेंटच आहे आता सध्या. म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला की सर्वसामान्य नागरिकाचा कोणी विचार करत नाही आहे. मी आज येणार तुम्हाला सांगणार याला मत द्या, दोन महिने येणार सांगणार त्यांना मत द्या. याच्यामध्ये गलजेपी फक्त सर्वसामान्य नागरिकाची. आता हा आत्तापर्यंत पुण्यात मला कळतं आहे असं पाऊस भरपूर झाला पण ही जी काही गैरसोय झाली नागरिकांचे हाल झाले हे असं कधी झालेलं नाही आहे. असं का झालं याचं आत्मपरीक्षण राजकीय पक्षांनी करण्यापेक्षा मी म्हणेन नागरिकांनी जास्त करावं आणि मतदान करावं. कारण मतदार विकला जातोय तो विकला जाऊ नये एवढी फक्त अपेक्षा आहे. आता मी जसा मतदार तसं इतर सगळ्या मतदारांना आम्ही तेच अभिवादन करतो आहे की बाबा तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा आणि योग्य ते मतदान करा. कोणता विकास होणं अपेक्षित आहे तुम्हाला आता इथं पर्वती मतदार? सर्वतोपरी सर्वतोपरी पाणी समस्या असेल गटारांची समस्या असेल एवढंच होतो. इलेक्शन आलं की पैसे येतात लोकांच्या पाकिटं घरात येतात पुन्हा पाच वर्ष त्या पाकिटावरती लोक जगतात. म्हणजे आम्ही त्या होडीमध्ये नाही आहोत आणि ज्यांनी घेतलेली आहे त्यांची पण नाव आहे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांची घरातली लोक घेतात अगदी स्पष्ट उघडपणे. म्हणजे घराबरोबर किडे रगडले जातात. त्यांचं म्हणणं आहे की सेटलमेंट होऊन मतदान केलं जातं. तुम्हाला काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढली पाहिजे तुम्ही या सर तुम्हाला काय वाटतं? आता 370 मुद्द्यावर बीजेपी इलेक्शन लढतीये. 370 हा केंद्रीय मुद्दा झाला. आत्ता विधानसभेचे इलेक्शन चालू आहे तर ते विधानसभेच्या म्हणजे रोजगार एम्प्लॉयमेंट आज मोदी साहेब सगळीकडे ओरडत फिरतात की 65% तरुण तर 65% तरुणांसाठी एम्प्लॉयमेंटसाठी यांनी काय केलं. दुसरी गोष्ट शैक्षणिक बाबतीत फी वाढ वगैरे होती. विनोद तावडे साहेब म्हणतात की तुम्ही ऐपत असेल तर शिक्षण करू नका हे योग्य आहे का विधान त्यांचं. आणि अशी जी हुकुमशाही झालेली आहे आणि त्यासाठी कुठल्याही तरुणाला आवाज काढायची संधी देत नाही आहे. हुकुमशाही पद्धतीने राजकारण झालेलं आहे ते कुठेतरी संपलं पाहिजे. पण या मतदारसंघामध्ये तुम्ही पर्वती मतदारसंघामध्ये आहात तुम्हाला काय वाटतं काय कोणाचं पारडं जड आहे? पारडा असं कोणाचं जड सांगता येत नाही. कारण का सध्या झालेलं आहे राजकारण ते हुकुमशाहीचं झालेलं आहे तर त्याला विरोध करण्यासाठी कोणीतरी उभं राहिलं पाहिजे आणि दोन्ही उमेदवार सक्षम आहे असं कोणीही काही सांगू शकत नाही. आपण पाहिले की पर्वती मतदारसंघामध्ये मी आलेली आहे. आपण बऱ्याच नागरिकांचं मत इथे घेतलेलं आहे. या मतदारसंघामध्ये माधुरी मिसाळ आणि अश्विनी कदम या उमेदवार आहेत आणि नागरिकांचं मत पाहिलं तर या संमिश्र प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. आणि बऱ्याच नागरिकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की सेटलमेंट करून इथं मतदान केलं जातं मात्र ज्या बेसिक सुविधा आहेत तर त्या बेसिक सुविधा इथं अजूनपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. पेठांचा मुख्य भाग असलेल्या या मतदारसंघामध्ये अजूनसुद्धा बेसिक सुविधा पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे मतदान करताना आम्ही नक्की विचार करू असं या नागरिकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमाणूस. लोणावळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मंचावर येण्यापूर्वी एका माकडाने उपस्थिती लावली आहे. हे माकड माईकचा ताबा हातात घेण्याच्या तयारीत होता. बराच वेळ माकडाचा गोंधळ पाहायला मिळाला आहे. मावळ तालुक्यातील आरपीआयचे नेते सूर्यकांत वाघमारे हे भाषण करत होते. त्यांनी ही माकडाच्या उपस्थितीचा धाकधरत फटकेबाजी केली आहे. राज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार बाळा भेगडे यांच्यावर प्राणीही किती प्रेम करतात हे माकडाच्या उपस्थितीने स्पष्ट झालंय. आता विरोधक म्हणतील या माकडाला 50,000 रुपये देऊन आणलं असेल असं म्हणतात. हे माकड थेट वाघमारेंच्या दिशेने गेला आणि थेट माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मंचावरील एका सुरक्षा रक्षकाने माकडाला हुसकावण्यासाठी बंदूकच रोखली. तरीही माकड मंडपातून हलायचं नाव घेत नव्हतं. शेवटी पोलिसांनी मंचालगतचे कापड फाडून त्या माकडाला हुसकावून लावले. त्यानंतर अवघ्या 5 मिनिटात योगी आदित्यनाथ मंचावर पोहोचलेत. मित्रांनो अशा माकडाची मला भीती वाटत नाही कारण माझं नाव वाघमारे म्हणून मी अशा माकडांना काही घाबरणार नाही. ते जाईल ज्या मार्गाने आलं त्या मार्गाने जाईल काही काळजी करू नका. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला. तोही स्मार्ट पुणेकरांचा.
प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आदिवासी कोळी समाजाचे दैवत रामाय लिहिणारे वाल्मिकी ऋषी यांची तरी आठवण भाजपने राम मंदिर करताना ठेवावी आणि भव्य राम मंदिरात वाल्मिकी ऋषी यांनाही स्थान द्यावं अशी मागणी शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील वाल्हे या गावात वाल्मिकी ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली आहे. यावेळी या गावात आदिवासी बांधवांशी त्यांनी संवाद साधलाय. ज्यांनी रामायण लिहिले असे वाल्मिकी ऋषी यांची संजीवन समाधी आहे. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव जमले होते. सकाळी कीर्तन झाल्यानंतर समाधीवर फुलांचा वर्षाव करण्यात आलाय. ज्या वाल्हे गावात ऋषींची समाधी आहे त्या गावाचा विकास होणं गरजेचं असल्याचं मत यावेळी अनंत तरेंनी व्यक्त केलंय. कोण कोर्टात जातो, कोण मोर्चे काढतो, कोण उपोषणाला बसतो, काय कोणाचा काय पत्ता नाही, कोण तुमच्याकडे लक्ष देत नाही. 370 कलम रद्द केलं मोदीजींनी, किती फार मोठं काम होत ते. जर हे आदिवासी लॉबी आपल्याला आदिवासी समजत नाही, बोगस समजतात, तर हे काम हे करू शकतात. जर पुरा देशामध्ये नव्हे तर जगामध्ये ज्याचा पडसाद उमटले असते असं काम जर मोदींनी केलेलं आहे तर आमचा प्रश्न तर साधा आहे, पण आम्ही एकत्र नाही ना. तळेगाव येथे झालेल्या शरद पवारांच्या सभेवर राष्ट्रवादीची इच्छुक उमेदवार बाळासाहेब नेवाळे यांनी घणाघाती टीका केली आहे. त्याचे पडसाद आता पाहायला मिळत आहेत. मावळमध्ये बाळासाहेब नेवाळे यांनी राजकीय संन्यास घेत निवडणुकीमध्ये कोणताही सहभाग घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय. शरद पवारांनी राष्ट्रवादीचे बाळासाहेब नेवाळे यांच्यावर टीका केली. भरसभेत पवारांनी नेवाळे यांना अध्यक्षपद दिलं, चेअरमन पद दिलं तर काय दिलं असं म्हणता, अजून काय देऊ असं म्हणत बाळासाहेब नेवाळे यांच्यावर टीका केली होती. सध्याचं राजकारण पैसा घेऊन येणं आणि निवडून आले की मग पैसा कमवायचे अशा प्रकारचे सध्याचं राजकारण मावळमध्ये पाहायला मिळत आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नसल्याचं आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलंय. नसतं मग ह्या सगळ्या गोष्टी विचार घेण्यासारख्या आहे. जर एवढा मोठा नेता तो दूधसंघ डब घ्यायला आलेला दूधसंघ, त्या ठिकाणी 5 साली मला चेअरमन मी झालो आणि तो 8 सोडल्यानंतर तो दूधसंघ एकदम चांगल्या नावा रूपला आणण्याचं काम आम्ही केलं. सर्व संचालकांनी त्या ठिकाणी मदत केली, कामगार आणि अधिकाऱ्यांनी चांगली मदत केली आणि खऱ्या अर्थाने अजिताचं त्या ठिकाणी लक्ष असल्यामुळे चांगल्या प्रकारचा दूधसंघ त्या ठिकाणी आम्ही घडवला. हे सगळं करत असताना चांगली संस्था चालते. आजही राज्यामध्ये गोकुळ आणि वारणा ह्या 2 सहकारी संस्था सोडल्या तर एकही सहकारी संस्था चालू नाही. विशेष बाब म्हणजे सहकारावरती चालणार हे राज्य. सहकाराच्यामुळे शेतकरी टिकून राहतो, कारखाने असेल, दूधसंघ असेल, बँका असेल, ह्या सहकाराचं जाळं म्हणजे सामान्याला आधार देणारी एक व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था चालवण्याचं काम जिल्हा दूधसंघ असेल, जिल्हा बँका असेल, ह्या माध्यमातून आम्ही करतो. परंतु गोकुळ आणि कात्रज हे 2 संघ आता सध्या राज्यामध्ये सहकार तत्वावरती चालू आहे, नाही तर पूर्ण खाजगीकरण झालं आहे राज्यात. आणि त्यामुळे ह्या चांगल्या संस्था चालवण्याचं आम्ही काम केले. 15 संचालक म्हणून केलं, 3 चेअरमन म्हणून केलं आणि त्याच्यामध्ये जर कुणी काही सांगून जर पवारसाहेब वक्तव्य करत असेल ह्या गोष्टी मला थोड्याशा वेदनादायक झाल्यात. रात्रभर मी झोपलो नाही. मी एकच ठरवलं की अशा गोष्टी जर काही चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचत असेल तर जेवणामध्ये राजकारणामध्ये अर्थ नाही. म्हणून आत्ता तुम्हाला सर्वांना बोलवलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला हेच सांगायचं की राजकारणामध्ये चांगला माणूस येईल का हा एक शंका आहे. आजही पैशापुढे लोक हरतात, पक्ष हरतोय, कारण का पैसा हा सर्वस्व झालाय का हा एक प्रश्न निर्माण झालाय. सामाजिक कामं सुखादुःखामध्ये आपण जातो, दसक्रिया आपलं लग्नात जातो, दहाव्यात जातो, त्यांच्या प्रसंगाला धावून जातो, तिथं किती वेळ जातो, किती खर्च होतो हा कुणी याचा रेकॉर्ड पाहत नाही. पण 1-2 वर्ष एखादा पैसे घेऊन राजकारण झाला की राजकारण बिघडतं ही वस्तुस्थिती मावळ तालुकी झाली. राज्यातील काही भागात पूर परिस्थिती आहे तर काही ठिकाणी दुष्काळ, याचाच परिणाम सध्या फळे आणि पालेभाज्या उत्पन्नावर दिसतोय. यामध्ये प्रामुख्याने कांदा, बटाटे, वांगी, मटार तसेच पालेभाज्या यांच्या घाऊक बाजारातील किमती वाढल्यात. पालेभाज्यांमध्ये प्रामुख्याने वांगी ही 60 प्रति किलो आता 80 किलो आहेत, तर बटाटे हे 80 किलो होते आता त्याचा भाव 90 आहे. त्यातच खराब हवामानामुळे टमाटे जरी लाल दिसत असले तरी आतून मात्र खराब निघतायत. तसेच मेथी, पालक, शेपू या भाज्यांचा एका जोडीच्या किमती 15 25 भाव वाढलाय. यामुळे सर्वसामान्यांना पालेभाज्या विकत घेणं सध्या परवडत नाही. पावसामुळं भाज्या कमी झाल्या, म्हणजे पावसाने माल वाहून गेले.
हॅलो, दत्तोबा हरिभाऊ बोलले, दत्तात्रय हरिभाऊ बोलले, गाव नंबर 1223 1223 महात्मा फुले मंडळी. म्हणजे माझी विक्री द्या आणि या पावसामुळं माझी नुकसान जास्त झालं म्हणून माझ्या भाज्या महाग झालेल्या आहेत. 1225 25 20 मेथी 20 कांद्याची परिस्थिती आम्ही लसणाची वापरली ना. लसणाची काय परिस्थिती आमची बाजार टाईट आहेत सध्या. लसणाचे बाजार महाग आहेत. बाजार कसा केला आहे? लसूण 200 रुपये ते 160 रुपये किलो किरकोळ. लसणाचे भाव वाढण्याची शक्यता आहे का? हो, वाढण्याची शक्यता आहे. मार्केट यार्डमधून गुलटीकडी मार्केट यार्ड. पिंपरीमधील राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ अजित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका सभेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवारांनी पवार हे जनतेला चांगलेच ठाऊक आहेत असं उत्तर दिलंय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका सभेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. यात शरद पवार यांना हार घालत असताना एक जण त्यांच्या बगलातून आत येण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा पवार हे त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. यावर अजित पवार म्हणाले, सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय, साहेबांचा तेवढाच व्हिडिओ काढून हे बघा पवार कसं करतात असं सांगितलं जात आहे. प्रत्यक्ष जनता शरद पवार यांना ओळखते, पण अजित पवार यांनी केलं असतं तर जनतेने म्हटलं असतं होय ते असेच आहेत. आणि अजित पवारांनी असं बोलताच सर्वत्र हशा पिकला. प्रकाश म्हस्के काय कोणतरी सांगत होते, पवार साहेबांच्या कालच्या कुठल्या तरी एका सभेमध्ये असे पवार साहेबां सगळे उभे आहेत आणि साहेबांना हार घासतात. त्याच्यात साहेबांच्या इकडं कोणतरी मुलक बाहेर काढत आहे, तर ते साहेबांनी इकडं कुठं का आहेत मुलक काढतो म्हणून ते आपलं हे केलं. तर तेवढंच बघा पवार साहेब कसं. आता माझ्यापेक्षा तुम्ही पवार साहेबांना इथे किती वर्ष ओळखतात? 84 साली या शहरातनं पवार साहेब खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून गेले. 84 म्हणजे 16 आणि 19 वर्ष किती झाले? 35 वर्ष झाले. आणि एक वेळ तसं अजित पवार मी केलं असतं तर तुम्ही म्हणलं असतं हाय होती असत. पण तुम्ही विचार करा, म्हणजे काही काही बाबतीमध्ये ज्यांनी ज्या प्रकारे हे बोलतात आणि कुणी थोडी त्यांचे लोक म्हणतात की आम्ही घरी बसवणार, कोण बसवणार? जोपर्यंत पवार साहेबांना स्वतःला लोकांच्या मध्ये एक जवळीकीचं नातं त्यांचं झालेलं आहे, प्रेमाचं नातं, आपलेपणाचं नातं तयार झालेलं आहे, तोपर्यंत पवारसाहेब त्या ठिकाणी थांबणार नाही. तुमचं पाठबळ असेपर्यंत त्याच्यामुळे यांनी निवडणुकीच्या निमित्तानं 5 वर्ष त्यांनी काय केलं म्हणजे सरकारने आणि आता पुढच्या 5 वर्षात काय करणार आहे जसं आम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगतोय. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. फिट इंडिया जल हे तो कल हे हा संदेश देत शहरात पुणे हाफ मॅरेथॉनचं आयोजन हौशी रोड रनर्सच्या वतीने करण्यात आलंय. 6, 10, 21 या 3 प्रकारात ही मॅरेथॉन पाषाण येथील पोलीस ग्राउंड येथून सुरू होऊन बाणेर पाषाण परिसरातील मुख्य मार्गावर ही स्पर्धा पार पडली आहे. विजेत्यांना रोख पारितोषिकं मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली आहेत. देशातील तरुणांनी व्यसनाच्या मार्गाला न जाता स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवावं, तरच आपला देश फिट राहील असं मत यावेळी सत्यपाल सिंग यांनी व्यक्त केलंय. But this is a run for life, this is a run for health, this is a run for mental wellness, this is a run for success, this is a run for mutual understanding. So itna acha to ab marathon yahan par jo aaj organize kiya gaya mujhe bahut acha laga. Jo log kabhi daude nahi ho agli baar sochenge is baar nahi daude agli baar zarur daudenge. Aur yahi bhavna jo hai agar hum create kar paye hazaron logo mein, hazaron log aaj daude hain, अगली बार उनको लगता है कम से कम इससे जो है कम से कम 5 गुने लोग और दौड़े.
वडगाव शहरी मतदारसंघातून आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे उपाध्यक्ष गणेश ढमाले यांना आम आदमी रिक्षा चालक संघटनेचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. निवडणुकीच्या दरम्यान आपण एक उमेदवार उभा केला आहे वडगाव शहरी मधनं, रिक्षा चालक आहे स्वतः गणेश ढमाले. आज आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे गेले 3 ते 4 वर्षात जे काम झालं आहे पुण्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. रिक्षा चालकांचं शिक्षण बऱ्यापैकी म्हणजे 8वी 10वी पास असल्यामुळे वारंवार ह्या रिक्षा चालकांचा गैरफायदा अनेक लोकांनी राजकीय पक्षांनी घेतलेला आहे. निवडणुका आल्या की त्यांना काहीतरी आमिष दाखवायचं, आम्ही हे करू ते करू आणि नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. निवडणुकीच्या दरम्यान त्यांना दिवसाला 500-1000 रुपये देऊन त्यांचा वापर करायचा आणि निवडणुका झाल्या की त्यांना वाऱ्यावर सोडायचं. हे प्रत्येक 5-5 वर्षाला घडत आलेलं आहे. त्याच्यामुळे आम आदमी पार्टीनी ठरवलं की आता आपण एक रिक्षा चालकाला उभं करू आणि रिक्षा चालक हा न्याय मंडळामध्ये प्रश्न विचारेल. त्यांचे जे अनेक प्रश्न आहेत खुले रिक्षा परवाने, त्याच्यामुळे आज पुण्यामध्ये जवळजवळ 20,000 रिक्षा अधिक झालेल्या आहेत एक छोट्या कालावधीमध्ये, 1-2 वर्षात. ओला उबरसारखी समस्या, 20,000 ओला उबर 20-25,000 ओला उबरच्या गाड्या आहेत. याच्यामुळे रिक्षा चालकांचं उत्पन्न हे जवळजवळ 30 ते 40% गेल्या 5-6 वर्षात घटलं आहे. इकडे महागाई वाढते, सगळं वाढतं आहे, शिक्षणाचा खर्च वाढतो आहे, आरोग्याचा खर्च वाढतो आहे, मात्र रिक्षा चालकांचं उत्पन्न हे 30 ते 40% घटल्यामुळे त्यांनी वारंवार निवेदनं दिली, आंदोलनं केली, उपोषणं केली, तरीसुद्धा त्यांना तसा सरकारकडनं प्रतिसाद मिळालेला नाही, आश्वासनांच्या पलीकडे काहीही दिलेलं नाही. याच्यामुळे आज कायदेमंडळात जाऊन आपण कायदेच बनवू या उद्दिष्टाने एक रिक्षा चालकाला आपण उमेदवारी दिलेली आहे वडगाव शहरीमधनं आणि ते नक्कीच चांगलं प्रदर्शन करून जिंकून येतील याची आम्हाला आशा आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. चिंचवड विधानसभेत लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची सभा, सभेत झाला गोंधळ. भाजप उमेदवार बाबूराव पाचरणे यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा यांचा शिरूरला रोड शो. पर्वती मतदारसंघामध्ये जनतेचा कौल कोणाला. आणि लोणावळ्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सभेत माकडांनी लावली हजेरी. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं, मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज 1 निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.